तोप काय आता तोप आत्ता धडाडली ना ओमराजेची, याच्यापेक्षा वेगळी तोप ती काय असू शकते? ओमराजे कैलास पाटील, मगाशी ओमराजेने उल्लेख केला निष्ठेचा, की संजय राऊतांकडे बघून आम्हाला निष्ठा समजते, पण ओमराजे आणि कैलास माननीय आमदार आपण दोघांनी जी निष्ठा दाखवली आहे त्याला सुद्धा महाराष्ट्र सलाम करतो आहे. आजही ओमराजे असतील, कैलास पाटील असतील, आजही त्यांना अनेक अमिष दाखवली जातात, अनेक दबाव त्यांच्यावरती आणले जातात, पण या सगळ्या दबावाला झुगारून लाथाडून शिवसेना या चार अक्षरांच्या पाठीशी हे दोन वीर उभ्या उमरग्याचे. काय म्हटलं पठ्ठे? आज जे चित्र मला उमरग्यात दिसत आहे ते पाहिल्यावर मला एक खात्री आहे उद्धव साहेब, महाराष्ट्राची जनता आपल्या बरोबर प्रत्येक संघर्षाला तयार आहे, प्रत्येक लढाईला तयार आहे, आणि जिथे जिथे बेईमानी गद्दारी झालेली आहे त्या प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक भागात गद्दाराला गाडण्यासाठी सज्ज आहे. काय त्या इकडलं आमदाराचं नाव ज्ञानराज नाही गद्दार, प्रयोगशाळेमध्ये होता काय सहाय्यक असिस्टंट, प्रयोगशाळेत असल्यामुळे त्याचा केमिकल लोचा झाला आतमध्ये, केमिकल लोचा झाला त्याचा. एकदम ओके नाही ठोके, पण यापुढे या उमरग्यामध्ये हा गद्दार पुन्हा इथे पाय रोवू शकणार नाही ही शपथ आपण घेतली पाहिजे. मगाशी अंबादास दानवे असतील, ओमराजे असतील, सुषमाताई अंधारे असतील, त्यांनी शेतकऱ्यांची स्थिती सांगितली. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव नाही, पण इकडल्या आमदाराला गद्दारीला भाव आहे 50 कोटी. तेव्हा मी इतकंच सांगेन, या उमरग्यानं या मराठवाड्यानं आणि या संपूर्ण लोकसभा मतदारसंघानं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती उदंड प्रेम केलं. बाळासाहेब ठाकरेंचा आदेश या मतदारसंघानं या मराठवाड्यानं कायम मानला, पण एक बाळासाहेबांचा आदेश आपल्याला माहीत असेल, यापुढे जर कोणी गद्दारी केली तर त्याला रस्त्यावर तुडवा, हा सुद्धा बाळासाहेबांचा आदेश होता आणि आदेश आपल्याला पाळायचा. पुन्हा कोणाची हिंमत होता नाही गद्दारी करण्याची, आणि पुन्हा कधी या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्याची कोणाची हिंमत होता कामा नाही. माननीय उद्धव साहेबांनी जो झंझावात महाराष्ट्रात निर्माण केलेला आहे तो आपल्या सगळ्यांसाठी आहे. आपले कुटुंब प्रमुख म्हणून ते काम करतायत, आपण त्यांना शिवसेना पक्षप्रमुख म्हणतो, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणतो, अमुक म्हणतो, तमुक म्हणतो, पण करोना काळामध्ये माननीय उद्धव साहेबांनी जे काम महाराष्ट्रामध्ये केलं ते काम जगाला आदर्श ठरलं, देशाला आदर्श ठरलं. आपल्या सगळ्यांचे प्राण, आपल्या सगळ्यांचे जीव, आपल्या कुटुंबाचे प्राण त्यांनी वाचवले एक कुटुंब प्रमुख म्हणून, आणि हीच शिवसेना आहे जी स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यासाठी जगते. मी आज उद्धवजींना एवढंच विनंती करेन
उद्धवजी यापुढे या महाराष्ट्रात आणि या देशात तुम्हालाच खंबीरपणे नेतृत्व करावं लागेल, कारण लोकांचा राजकारणावरचा विश्वास उडालेला आहे आणि हा विश्वास फक्त उद्धवजी आज तुमच्यावर आहे. आहे की नाही? आणि या राज्याचं नेतृत्व त्यांना करावं लागेल, या देशाचं नेतृत्व त्यांना करावं लागेल. आपण सगळे त्यांच्या पाठीशी राहू. निष्ठा म्हणजे काय असतं? शेवटी जे संकट काळात हात सोडून पळून जातात त्याला निष्ठा म्हणत नाही. जे संघर्षाच्या काळामध्ये हात धरतात, पाठीशी उभे राहतात त्याला निष्ठा म्हणतात. आणि असे आपण सगळे निष्ठावान येते आहात. तुमच्या निष्ठेला सलाम करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.